खानापूर गावामध्ये मुंबईवरून एक व्यक्ती आली होती, तर ते 8 दिवस क्वारंटाईनच होती. परवा त्याला 2 दिवसापूर्वी अचानक ताप आल्यामुळं ते सह्याद्री या ठिकाणी ॲडमिट झाले आणि त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. आणि त्रयदृष्टीने आज आमच्या इथे माननीय तहसीलदार साहेब, माननीय डॉक्टर साहेब, भोर डॉक्टर, त्याचप्रमाणे सर्व आरोग्य कर्मचारी, PI मोहिते साहेब, हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आणि प्रशासनाच्या प्रमाणे आम्हाला सांगेल त्याप्रमाणे आम्ही सगळं कारवाई करून कंटेनमेंट झोन गाव जाहीर करून गावातले रस्ते ज्या 2 विषय आहेत त्या आम्ही बंद करणार आहोत. आणि आजपर्यंत आम्ही आमच्या ग्रामस्थांनी खूप साथ दिली. क्वारंटाईनमध्ये काही मुंबईवर आले तर सगळे आम्ही क्वारंटाईन केले, काहींचं विलगीकरण केलं. आता हा एक पेशंट आम्हाला सापडलेला आहे त्याचाही आम्ही ग्रामस्थ मंडळी, विशेष करून मुंबईकर मंडळीसुद्धा आम्हाला साथ देतात. आम्ही सगळ्यां मिळून याच्याशी नक्कीच सामना देऊ आणि मला खात्री आहे की आमची सगळी मंडळी सहकार्य करणारी आहे. ती पेशंट आमच्या गावातून जो गेलेला आहे तो लवकर बरा होईल अशी आमच्या ग्रामदैवता चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सरकारने जे नियम केलेत, कानून कायदा केला आहे किंवा जे नियम केलेत त्याचं पालन करावं. हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, ते 14 दिवसासाठी खानापुरातीलही लोकांनी बाहेर जाऊ नये. खानापुरातील लोक बाजारासाठी किंवा कशासाठीही कुणी बाहेर जाणार नाही आणि बाहेरचेही लोक कुणी येणार नाही. आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्या. कंटेनमेंट झोनचा अर्थच आहे की एकदा असा कुठं पेशंट मिळाला की तेथील लोकांचा बाहेर संबंध होऊ नये, बाहेरच्या लोकांचा इथल्या लोकांचा संबंध होऊ नये, यासाठी सर्व प्रिकॉशन घेतली जाते. सर्वांनी ती घ्यावी. जो कोण घेणार नाही, कायद्याचं पालन करणार नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. गुन्हे दाखल होतील याची नोंद घ्यावी. माझ्या जुन्नरच्या पंचकोश जिल्ह्या माझ्या हातीत जेवढी गाव आहेत त्या गावातील नागरिकांना किंवा कोरोना नियंत्रण कमिटीनं माझ्या विनंती आहे की जे मुंबईवरून आता येतात त्यांनाही तुम्ही आल्यानंतर क्वारंटाईन करा, आपलं गाव सुरक्षित ठेवा. आता कंटेनमेंट झोन घोषित केल्यामुळं जी प्रिकॉशन अधिकची प्रिकॉशन आहे ती ती घ्यायला पाहिजे, ती सर्वांनी घ्यावी. जो घेणार नाही त्याला कायद्याचा बडगा आहे तो दाखवला पाहिजे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.